नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षा या सर्व घटकांच्या बाबतीमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत। पाठीमागच्या लेक्चरला अशाच प्रकारच्या एका महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या विभागाच्या अंतर्गत जी आयोजित केलेली भरती परीक्षा आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलेली होती। ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून 4497 पदांच्यासाठी जी आयोजित केलेली भरती परीक्षा आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती। जवळपास 14 संवर्गातील असणारी वेगवेगळ्या स्वरूपाची जी पदं आहेत त्या पदांच्यासाठी ही भरती परीक्षा आयोजित केलेली होती। पाठीमागच्या लेक्चरला आपण या ठिकाणी कोणत्या पदासाठी किती जागा राखीव आहेत, त्याचबरोबर कोणत्या विभागासाठी कोणत्या प्रकारच्या जागा आहेत, त्याचबरोबर वेतन श्रेणी या प्रमुख घटकाच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला माहिती बघितलेली होती। आजच्या लेक्चरला जी प्रमुख 14 संवर्गासाठी ही जी भरती परीक्षा आयोजित केलेली आहे त्या 14 संवर्गासाठी असणारी जी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव आहे त्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला या भरतीच्या माध्यमातून या भरतीच्या संदर्भात येणारी महत्त्वाची माहिती, त्याचबरोबर इतर भरतीच्या संदर्भात येणारी महत्त्वाची माहिती, परीक्षांची अपडेट्सच्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील। चला तर आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जी भरती परीक्षा आयोजित केलेली आहे 4497 पदांच्यासाठी आयोजित केलेली भरती परीक्षा या भरती परीक्षेच्या संदर्भात असणारी 14 पदे आणि या 14 पदांच्यासाठी असलेली शैक्षणिक अर्हता आणि अनुभव या संदर्भात याची किंवा या संदर्भातील असणारी महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। जे पहिलं पद आहे ते पहिलं पद वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक हे पद आहे। आता या पदासाठी या ठिकाणी जी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव दिलेले आहे तो असा आहे की ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील पदवी किंवा कृषी याच्यामध्ये मृदुशास्त्र किंवा कृषी रसायनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 60% गुणांसह ती उत्तीर्ण केलेली पाहिजे। आता वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक याच्यासाठी असणारी जी पात्रता इथे दिलेली बघा, एकतर फिजिक्स पाहिजे, सायन्स पाहिजे किंवा जिओलॉजी या विषयातील किंवा कृषी रसायनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी पाहिजे। त्याच्यामध्येही नुसती पदव्युत्तर पदवी नको तर एकूण किमान 60% गुणांच्यासह ती पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण पाहिजे। हे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी असलेली पात्रता आहे। दुसरं पद आहे निम्नश्रेणी लघुलेखक, आता याच्यासाठी पात्रता जी दिलेली आहे ती पात्रता बघा कशी आहे, ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे किमान 12वी ज्याची उत्तीर्ण आहे, जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल, अशी जी व्यक्ती आहेत अशी व्यक्ती निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी या पदाची परीक्षा देण्यासाठी ती पात्र असेल। म्हणजे पहिलं माध्यमिक शालांत परीक्षा पास पाहिजे, दुसरी पात्रता त्याची पाहिजे की लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट पाहिजे, त्याचबरोबर इंग्रजी टायपिंगचं मराठी त्याचे स्पीड आहे ते 40 पाहिजे आणि मराठी टायपिंगचं स्पीड हे 30 शब्द प्रति मिनिट याचं पाहिजे, त्या व्यक्तीकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। अशी व्यक्ती निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी पात्र आहे। पुढचं पद आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी असणारी पात्रता ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील किंवा कृषी शास्त्रातील मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केली पाहिजे, अशी व्यक्ती कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी पात्र असेल। त्यानंतरचं पद आहे भूवैज्ञानिक सहाय्यक, ज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र या विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीमधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे किंवा भारतीय खनिकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदवीचा अभ्यासक्रम किंवा शासनमान्य इतर समकक्ष अर्हता
उपरोक्त अर्हता प्राप्त केलेला जो उमेदवार आहे तो उमेदवार या पदासाठी पात्र असेल, त्याचबरोबर भूगर्भीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी पात्रता देण्यात येईल. आता जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जाहीर केलेलं जे पत्र आहे ते पत्र क्रमांक संकीर्ण 1023 पत्र क्रमांक 157/23 तांत्रिक दिनांक 12 ऑक्टोबर 2023 अन्वये प्राप्त मान्यतेनुसार खालील समतुल्य शैक्षणिक अर्हता ग्राह्य समजण्यातील. पहिली आहे MSc सायन्स इन जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स MSc इन ॲप्लाइड जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन प्युअर जिओलॉजी, मास्टर ऑफ सायन्स इन अर्थ सायन्स MTech इन ॲप्लाइड जिओलॉजी 3 इयर्सचा कोर्स, MTech इन ॲप्लाइड जिओलॉजी 3 इयर कोर्स, अशा प्रकारचे त्या ठिकाणी पात्रता असलेला उमेदवार या ठिकाणी भूवैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी तो पात्र राहणार आहे. त्याचबरोबर शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक 2013 जो विहित नमुन्यातील आहे त्याच्यातील ती ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतरची पात्रता आहे आरेखक या पदासाठी असणारी, ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी धारण केलेली आहे किंवा ज्यांनी स्थापत्य यांत्रिक विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केलेली आहे अशा प्रकारचे जे उमेदवार आहेत ते अशा प्रकारचे उमेदवार आरेखक या पदासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कार्यालयातील सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव केलेले उमेदवारही या पदासाठी पात्र असणार आहेत, ते आरेखक या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यानंतरचं पद आहे सहाय्यक आरेखक, ज्यांनी स्थापत्य यांत्रिकी विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका धारण केलेली अशा प्रकारचे उमेदवार अशा प्रकारचे जे व्यक्ती आहेत ते सहाय्यक आरेखक या पदासाठी अर्ज करू शकतात. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी बी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका DCE किंवा समकक्ष अर्हता धारण केलेले उमेदवार हे सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी अर्ज करू शकतात. आपण जर बघितलं तर या परीक्षेमध्ये सर्वात जास्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी सर्वात जास्त जागा असलेल्या पाहायला मिळतात, त्यामुळे या ठिकाणी या प्रकारची अर्हता धारण करणारे उमेदवारांनी त्या प्रकारच्या म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी आपल्याला आपला अर्ज करण्यास हरकत नाही. पदविका सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग, सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शन ट्रान्सपोर्टमधील पदविका, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील पदविका ही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ज्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली आहे किंवा ज्यांनी कृषी शाखेतील पदवी धारण केलेली आहे अशा प्रकारचे उमेदवार प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी अर्ज करू शकतात. अनुरेखक 9 नंबरचं पद आहे, ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली 2 वर्षाचा शासनाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केलेली आहे अशा प्रकारचे उमेदवार अनुरेखक या पदासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे ज्यांचं ITI कम्प्लीट केलेलं आहे आरेखक म्हणजे ड्राफ्ट्समन मधील ते उमेदवार अनुरेखक या पदासाठी अर्ज करू शकतात. दप्तर कारकून कोणत्याही शाखेचा पदवी प्राप्त असलेला उमेदवार, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी दोन्हीपैकी एक जो पात्र असेल तो उमेदवार दप्तर कारकून या पदासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर चक्रवपद आहे मोजणीदार, ज्याने कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असा उमेदवार, त्याचबरोबर टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी ज्याने उत्तीर्ण केलेले अशा प्रकारचा उमेदवार मोजणीदार या पदासाठी अर्ज करू शकतो. म्हणजे मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी एक टायपिंग त्याचं उत्तीर्ण पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या शाखेचा पदवीधर पाहिजे तो मोजणीदार या पदासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर कालवा निरीक्षक, कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेला उमेदवार, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रतिमिनिट किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजीची परीक्षा त्याची उत्तीर्ण पाहिजे अशी व्यक्ती कालवा निरीक्षक या पदासाठी अर्ज करू शकते.
सहाय्यक भंडारपाल, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्याचबरोबर अंकलेखनाची शासकीय व्यावसायिक परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केलेली पाहिजे अशी व्यक्ती सहाय्यक भंडारपाल या पदासाठी अर्ज करू शकते. चौथं आणि शेवटचं पद आहे कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक, ज्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी या विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक जो अभ्यासक्रम आहे तो उत्तीर्ण केलेला आहे असा उमेदवार किंवा कृषी शाखेतील पदविका धारकाला या ठिकाणी कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक या पदासाठी तो पात्र होईल. अशा प्रकारचे पात्रता असणारे उमेदवार हे वरीलपैकी 14 पदांसाठी अर्ज करू शकतात. हे चांगल्या प्रकारची संधी आहे. जे जे उमेदवार या प्रकारची पात्रता असणारे त्यांनी या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करण्यास हरकत नाही. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.